आज मी चुलीवरचे सुकट बनवून दाखवणार आहे. पण असे बारीक सुकट घेतलेले, लाल लाल सुकट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहे सुकटीचे, पण आपण लाल घेतलेली आहे. तर आता मी ह्याला आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि चुलीवरचे सुकट मी तुम्हाला छानपैकी करून बनवून दाखवणार आहे. तर आपण आता ही सुकट मी निवडून स्वच्छ घेतलेली आहे. आपण ह्याला आता भाजून घेऊया. मी आता कढईमध्ये टाकते. आपण असे प्रथम सुकट भाजून घेणार आहोत. चांगले भाजून घ्यायचे सुकट. मी आता चुलीला जाळ घातलं थोडस. आपण भाजून घेणार आहे सुकट. चुलीवरली सुकट भाजलेली चवच वेगळी असते बघा. बघा कडक छान झाली, कुरकुरीत झालेली. आता ही तई भाजून झाली. आपण आता हिला काढून घेऊया ताटामध्ये. छान भाजून घेतली बघा. आपण आपण थोडी पाखडून घेऊया सुकट. पाखडल्याच्या नंतर बघा असं हे निघत, भुगा निघतो, तो काढून टाकायचा. आता हा आपलं पाखडून झालेली थोडीशी. आता आपण कांदा फोडणीला घालून घेऊया. तर मी सर्वप्रथम तेल टाकते. असं आपलं तेल गरम होत आहे. हे मी दोन कांदे चिरून घेतलेले बारीक, फोडणीला टाकते मी. कांदा चांगला परतून घ्यायचा, लाल करून गुलाबी करून घ्यायचा. म्हणजे कांदा आपला गुलाबी व्हायला लागलेला आहे. चांगला गुलाबी कलर येऊन द्यायचा कांद्याला. आपण थोडस मीठ टाकून घेऊया. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आपण थोडीशी हळद घेतलेली आहे. हळद थोडीशी आणि थोडासा कांदा खोबऱ्याचा मसाला. आपण साधी आणि सोपी पद्धतीने करणार आहोत. तर मी हे दोन्ही मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकते. आपण मसाला परतून घेणार आहोत. मसाल्याचा सुगंध बघा छान सुटलेला आहे. मी आता सुकट ह्याच्यामध्ये कटोऱ्यामध्ये ओतून घेते का. मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार. आपण दोन ग्लास पाणी घेत टाकले त्याच्यामध्ये. आणि पाण्यामध्ये देऊन घेणार आहे. म्हणजे असं केलं ना तर जर खडा वगैरे खाली असेल, गार वगैरे असली तर आणि त्याची माती असली तर निघून जाते. त्याच्यामुळे आपण सुकळ आणि मऊ पडती. आता मी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेतो. आपण भाजीमध्ये मी टाकते. आता आपण कांदा भाजून घेतलेला आहे, मसाला भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे बघा आपली. पाण्यामधनं काढल्यावर मऊपणा येतो सुकटीला आणि चांगली शिजल्या जाते. त्याच्यामुळे आपण पाण्यामध्ये घालून सुकट केलेली आहे. तशी तुम्ही बिन पाण्यामध्ये टाकून बी सुद्धा करू शकता. पण ती थोडी दाताखाली कसकस करते. ते आहे असे केल्यामुळं अजिबात दाताखाली येत नाही किंवा तुम्हाला कसकस लागत नाही त्या सुकटीचं. अशा प्रकारे केली तर आपण ह्याला चांगली परतून घेणार आहोत. मी आता चुलीला जाळ घालते. जाळ दिसत नाही चुलीला मला. चुलीवरली तर टेस्टीच लागतं. सगळं अन्न कधी बी खातो मी, चुलीवरलं छानच लागतं. तुम्ही गॅसवर सुद्धा अशी सुकट करू बी शकता. तुम्ही खूप छान लागतं सुकट. आपण थोडी चांगली परतून घेणार आहोत. मग काढ आपली सुकट होत आलेली बघा. आपण थोडस असं उलटच्या तेल घेणार आहोत आणि चौकून असं टाकणार आहोत सुकटीवरती. सुकट अजून छान लागते बघा. त्याला कलर बी बघा, तेल टाकल्यामुळं कलर बी छान आलेला आहे.
आहे आपली सुकट झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे सुकट. डिश मध्ये काढून घेते. खाण्यासाठी सुकट झालेली तयार. बघा तुम्ही भाकरी संघ खा किंवा चपाती बरोबर खा कशा पण जवारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते. तुम्ही जवारीच्या भाकरी बरोबरच खा नाही तर चपाती असेल तर चपाती बरोबर खा असं काही नाही की पण जवारीच्या भाकरी सुकणं खूप छान लागते. तुम्ही जरूर खा आणि अशी करून बघा.